नमस्कार, राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आमचे भोपळ्या शेपूचे पावरात भोपळे दाखवले ते बघा आता कसे फिट झाले. आणि आता पाणी भरायचं काम सुरू आहे. आणि आमच्या भोपळ्याला भाव बिले जास्त आहे बरं का. आता तुम्ही चांगला आशीर्वाद दिला, मागच्या वेळेस सांगितलं होतं भरभरून चांगला आमचे भाव गेले. आमची शेपू, पालक, कोथिंबीर, अजून ती राजगी तांदूळचा सगळ्याला भाव आला. आणि वांगी लावलेले त्याला पण भाव चांगला आला पाहिजे बरं का. आता आणि ही भोपळ्यांची फुलं बघ किती सुंदर दिसतात. दाखव जवळ बाळगू. ह्याच भोपळ्याच्या फुलाला मस्तपैकी भोपळे येणार असे एकदम. त्याच्यानंतर फुलाचं भोपळं कसं दाखवून जवळ जर छान आहे ना. आणि त्याच्यानंतर बनतं असं, त्याच्यानंतर असं, हे बघ असं. त्याच्यानंतरचं तुम्हाला माहितीच आहे कारण आम्ही कालच तोडले त्यामुळे आज सापडणार नाही ते. आता हे तिसऱ्या चौथ्या दिवशी चालू आहे आणि त्याला भाव पण खूप चांगला आहे. आणि जेव्हा पण पाणी भरायचं काम सुरू असतं तर त्याच्या आजूबाजूला जितकं गवत डोळ्यांना दिसन तेवढे हात बरोबर उठून फेकतात, बिलकुल हलगर्जीपणा करत नाही. कारण पाण्यामध्ये ते सोपं पण जातं आणि तेवढंच साफ होतं. जसं आपण घर स्वच्छ ठेवतो ना तसं शेत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक शेतकऱ्याचा. आणि हे किती पण आमच्याकडं गवत, कारण पाणी तिसऱ्या चौथ्या दिवशीच भरावं लागतं त्यामुळं सारखं सारखं पाणी असल्यामुळं गवत पण सारखं सारखं येतच असतं. गवतच गवत इथं वाळू पडत नाहीत का रे. तुम्ही येणार होते ना. आणि आता आमच्या भोपळ्याला पण चांगला भाव आहे. 500 रुपयाला कॅरेट चालले आणि एका कॅरेटमध्ये 20 किलो भोपळे बसतात आणि त्या 20 किलोमध्ये आणि एकदम छान असतात. आणि आमचे जरी आम्ही वरती नाही लावले आहेत ना भोपळे, खाली पसरवले तरी पण खूप भारी आहेत. आणि खाली पसरले असल्यामुळं बाळून तिकडनं बघितलं जात आलं कारण एका जणाला मध्ये थांबावं लागतं एक अंदाजाने. कारण एवढं जर तुडत गेलं पाणी गेलं की नाही बघायला तर भोपळ्यांवरती पाय पडतात कळ्या आणि वेली पण खराब होतात. आणि आता बारेला बंद करूया आपण. आणि इथं जागा करावं लागते कारण दरवेळेस वेल लांबलेले असतात वाकडे तिकडे इकडून तिकडं तिकडून इकडं. तर ते सावरून सनी मग आपण बंद करायचे कारण भोपळ्याचे जर वेल तुटले तर ते दुखवले जातात आणि दुखवलेले वेल आपल्याला एवढं पाहिजे तसं उत्पन्न देत नाही म्हणून तेवढी काळजी घ्यायची बस. कॅरेट काय भाव गेल का मंडळ नेलं. 500 रुपये कॅरेट चालले बरं का. आणि एका कॅरेटमध्ये 20 किलो असतात. भारी ना. असंच असंच भाव वाढव नजर नाही लागू कोणाची मस्त. कारण आम्ही किती मेहनत करतो बघा बरं सकाळपासून. आणि सगळ्या याला भाव आहेत फक्त शेतकऱ्याचा मालाचं. कोणती पण वस्तू घ्यायची ना आधी लिहिलेलं असतं MRP. आमच्या याच्यावर असतं का कुठं. कारण MRP कशी काढतात पूर्ण त्याला लागणारा खर्च काढून लावलेली असते. आम्हाला कधी विचारलं का की आमच्या आणि आमच्या कोणत्या भावावर आम्हाला किती खर्च आला किती मेहनत लागली याची MRP काढून आम्ही कधी भाव लावतो का. तुम्ही जो देता तोच घेतो. कमी झाला तर कमी, कधी फेकून द्यावं लागतं कधी काही करावं लागतं. आणि कधी जर वाढला तर सगळ्यांचा BP वाढतो. मग लगे पेपर लावा लगे इकडं लगे त्याची राखी त्याची लगे गळ्यात हार काय 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 शेतकऱ्याच्या ताटात ते काय म्हणतात गरिबाच्या ताटातलं वाटीतलं लगे हरवलं एवढ्यानेच हारतं का. कांद्या वांग्याचे भाव वाढल्यानेच हारतं का. बाकीचे किती गोष्टी त्याचे किती भाव चालले. तर ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा विचार करत जा. आणि भाजी घेताना जास्त घासा घे. आम्ही नाही म्हणत त्यांना पण हा खूप विषय वेगळा आहे जाऊ दे.
आणि ही आमची पूर्ण भोपळ्याची बाग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय ड्रोन सारखं, जसं हेलिकॉप्टरने कसं दाखवतात तसं पूर्ण एक दिवस घेऊ आम्ही ते आमच्या पूर्ण शेतावरून फिरून पूर्ण कॅप्चर करण म्हणतात ना हिरवं शिवार, तर बघा किती सुंदर असं. आणि आता जेवारीचा हुरडा पण सुरू झालाय, लवकरच आपण हुरडा पार्टी करणार आहोत. कोण कोण येणार आमच्याकडे हुरडा पार्टीला, चला कमेंट्समध्ये लिहा पटापटा. आणि हिरवं शिवार तर आहे, पण मी नेहमी म्हणत असते माझं गाव डोंगराच्या कुशीत येतं, तुम्ही बघू शकता किती सुंदर डोंगराची कडा दिसते ना सगळ्या बाजूनी आणि त्यामध्ये शेत, तर एकदम छान वाटतं. आणि तर पाणी भरायचं काम सुरू आहे आणि जोपर्यंत लाईट जात नाही तोपर्यंत आमचं बारे द्यायचं काम सुरूच राहणार आहेत. ए बाळूभाऊचे भोपळे बर का एकदम भारी काम करतो तो, म्हणून एकदम शेत छान. आधी काय काढलं याच्यात? अव्वल याच्यामध्ये शेपू काढा, अव्वल शेपू, नंतर कोथमीर काढली, कोथमीर काढा, पालक, आता भोपळे चालू, आता भोपळे. आणि याच्यानंतर त्याच्यानं हेच चालून देऊ ना, आता पाण्याचा जर यंदा शेवट आहे ना. किती दिवस चालू नाही? चालू शकते महिनाभर. काय भाव आहे? 500 रुपये कॅरेट जाता. मराठी येतं आम्हाला, मराठी मला काय सांगा हिंदी मध्ये बोलायचं. गेली लाईट, लाईट बी गेली आता, हे बघ गेलं पाणी गेलं. आमची आशा मॅडम बी आली बर का आता. या आशा वर्कर, आशा वर्कर वेलकम. लाईट गेल्यावरच येतात बर का आशा वर्कर, तसं इकडे फिरकत नाही. बारा द्यायचं काम नको, बरोबर ना बाळू? लय हुशार असते चॅप्टर लोकांची काम आहे असे, बरोबर आहे ना. कुठे जाणार आहे मग? टारली वय भारी दिस राहिला ना कारंजा. कुठं चालली तिची धार? लईच मजा येते बाबा शेतात आम्हाला, कशात बी भारी इंटरेस्टिंग दिसत शेतात. कुठं सिद्धार्थ गार्डन मध्ये जाऊन सनी संगीत कारंजा वगैरे बघण्याची गरज नाहीये. हे बघा किती भारी दिसतंय. आणि असा सुंदर सुंदर आवाजाचं काना मनाला एकदम शांती मिळते, एकदम छान वाटतं. हा एक्सपिरियन्स ज्यांना आहे ना अनुभव त्यांना खूप भारी वाटत असेल. आणि आम्ही दुसऱ्या विहिरीतून पाणी आणतो, ते ह्या विहिरीत सोडतो. आणि आंब्याचं झाड आहे, पण मोहर काही दिसत नाही जास्तीचा, पण थोडाफार आलाय खूप सुंदर. तर तुम्हाला दाखवते मी तो, एकच मिनिट. आहे की नाही सुंदर? एकदम भारी, पण सगळ्या फांद्यांना नाही आलायत. एकदम आंबा छान मोठा असा आहे, पण हे बघा नाही आला इकडं चांगला. आणि इथं आता पाणी भरायचं इकडच्या साईडनं घरासमोरून, पण इथं जरा जाणं येण्यामुळं कसं आहे बांध तुटून गेलाय तिथला. आणि दताळ होतं, फावडं तिकडं होतं, म्हटलं यांनाच सावरूया. पण दताळाचं फावड्याचं काम दताळ कसं करू शकन बरं असं वाटत होतं, दाबून टाकू, पण नाही जमत होतं ते, कारण याला अणकुचीदार हे त्याच्यामधनं ते सुटून चाललं. आणि मग थोडंसं दाबायचं होतं तरी नाही, म्हणून जिथलं. आणि जर निसर्गाने साथ दिली तर हे आंबे नक्कीच आपल्या पोटात हातात पडणार. आपण अपेक्षा करूया देवाकडं की आंबे आम्हाला खाऊ दे ह्या वर्षी मस्त दणकावून आंब्या आमरस. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.